कोरोना महामारी काळात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडची कमतरता असल्याने अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अशा कठीण परिस्थितीतही डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही वरिष्ठ अधिकारी मंडळी व ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच सदस्यांनी एका डॉक्टरवर कोविड रुग्णांवर उपचार न करण्यासाठी दबाव घातल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना इतर कुठलीही नसून आपल्या बेळगावजवळील येळूर गावातील आहे. येळूर गावातील एक डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे व त्यांचे सर्व रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी बरेच म्हणजेच 30 ते 40 कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयातून उपचार घेणे शक्य नसते ते लोक आपल्या परीने जिथे शक्य आहे तिथे उपचार घेत आहेत. तसेच येळूरमधील डॉक्टर सुहास पाटील यांच्याकडेही अनेक लांब गावाहून रुग्ण येतात. पण कोरोना काळात त्यांच्याकडे देसूर, नंदीहळी, राजहंसगड, बेळगाव, खानापूर तसेच आजूबाजूच्या बऱ्याच गावातून रुग्ण येतात. हे समजताच येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांनी प्रायमरी हेल्थ सेंटरच्या मदतीने आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करण्यासाठी डॉक्टर सुहास पाटील यांच्यावर दबाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून डॉक्टर सुहास पाटील यांना आपला पाठिंबा दिला आहे. यावेळी सुहास पाटील व गावकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मी डॉक्टर सुहास पाटील, तुम्हाला समस्त बेळगाव तालुका, खानापूर तालुका येथील जवळपास मी या 1.5 महिन्यामध्ये 40 ते 50 पेशंटांना, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटांना स्वतःचा जीव धोक्यात घालून, तसाच माझा दवाखाना माझ्या घरीच असून माझे आई वडील, माझी बाळ, माझ्या भावाचे बाळ यांचा जीव धोक्यात घालून मी निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा केलेली आहे. आणि ऑक्सिजन 70 पासून 85-90 पासून मी नॉर्मल ऑक्सिजन लेवल 95% करून पॉझिटिव्ह पेशंटना निगेटिव्ह केलेलं आहे. आणि मी यासाठी काही लपवणार नाही, मी 5,000 फी घेतलेली आहे. आणि असं नाही की मी खोटं औषध लिहून, साध्या क्वालिटीचं औषध लिहून त्याच्यात कमिशन असं काही केलेलं नाही आहे. चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन मी खूप काही 40-50 पेशंटना कमी केलेलं आहे. व्हिजिटिंगसुद्धा करून आलेलं आहे. तरी गावातील काही स्वार्थी राजकारणी आणि काही जे ज्यांना खरोखर एक राग आहे त्यांनी हे मुद्दाम षडयंत्र रचले असून माझा दवाखाना बंद करण्यासाठी डॉक्टर दांडगी सरकारी येळूर प्रायमरी हेल्थ सेंटरमधील डॉक्टर दांडगी ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष येळूरचे सतीश पाटील यांनी एक दादागिरी करत किंवा एक प्रकारची धमकी देत मला सांगण्यात आलं की तुम्ही कोरोना ट्रीटमेंट देऊ नका. जर बाहेर पेशंट 2-3 लाख देऊन ते पण त्यांना पूर्ण 90% टिकणार नाही ही गॅरंटी घेऊन जर जात असतील आणि आम्ही 40 पैकी जर 38 पेशंट बरे केलेलो असेल तर लोकांना ते काहीच त्रास नाही. त्यामुळे बाकीच्यांना हा त्रास नसून हे मुद्दाम केलेलं षडयंत्र आहे. आणि लोकांनी ह्यासाठी मला साथ द्यावी आणि ज्या ज्या पेशंटना मी ट्रीटमेंट दिलो आहे कोरोना त्यांनीसुद्धा साथ द्यावी. आणि ह्या माझ्या गल्लीतील आणि गावातील रहिवासींनी मला सहकार्य केल्याबद्दल आणि हे सत्य मला सांगण्यासाठी आज हे सगळ्यांसमोर बोलून आम्हाला सत्य सांगावं लागत आहे की मी जी ट्रीटमेंट जर खरोखरच मी लुटलो असतो किंवा जर कमी केलो नसतो तर आजही माझ्याकडून खानापूर, बेळगाव, वडगाव इतर नागरिक आले नसते. जर मी बरोबर ट्रीटमेंट दिलो नसलो तर मोफत दिलो असतो तरीसुद्धा कोण आलं नसतं. आणि खरोखरच जर 3-4 लाखपेक्षा 5,000 घेऊन जर मी बरं करायलो आणि ही गोष्ट चुकीची असेल तर मी सगळ्या गावकऱ्यांना सांगतो की खरोखरच मी दवाखाना बंद करत आहे. जर तुम्हाला 5,000 पेक्षा अजून पण स्वस्त देत असतील तर आणि एवढा रिझल्ट देत असेल आणि जर 3-5 लाख घेऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा गॅरंटी नसेल आणि त्यांना कोण विचारणारे नसतात आणि आमच्यासारख्यांना काही गावातील स्वार्थी राजकारणी लोक येऊन आम्हाला धमकावून जात आहेत आणि त्यासाठी गल्लीतीलच काही नागरिकांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांनासुद्धा गैरसमज झाला असेल. आणि ह्यासाठी मी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना DHOना सांगतो की आम्ही आमची पूर्णपणे जेवढं होईल तेवढं आम्ही सेवा दिलेली आहे. आणि हीच सेवा मला सेवा करण्याचा हा जो मला संधी त्यांनी अजूनपर्यंत करायला आहे आणि सहकार्य करावं आणि लोकांनी जे गावातील
जे आलेले होते जसे काय गावातील माझ्याकडे सतीश पाटील अरविंद पाटील त्याच्यानंतर राकेश परीट हे येऊन दादागिरी करून माझ्या दवाखान्यामध्ये तुम्ही कोविड बंद करा असं म्हणून सांगायलेत. जर खरोखरच मी 2-3 लाखच्या जागी 5,000 कमी करायलोय ही गोष्ट जर चुकीची करायलोय तर खरंच मला शिक्षा काय आहे ती द्यावी. आणि जर मी खरोखर जर कमी करत असेल तर लोक मला सोडणार नाहीत आणि मला विश्वास आहे ते नक्की माझ्यासाठी ट्रीटमेंटकडे येतील. गावातील सर्व दवाखाने बंद करताले कोणी स्टेटमेंट द्यायचं नाही. मागच्या वर्षी इंजेक्शन देत नव्हते म्हणून आमचं लायसन कॅन्सल करणार होते. या वर्षी ट्रीटमेंट द्यायला म्हणून का कॅन्सल करायले आणि काय हे मेन आहे. आणि का ग्रामपंचायत वाल्यांनी आम्हाला येऊन सपोर्ट करायला पाहिजे का आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या नावानं लिहिलेला हा हा त्यांना आम्ही गल्लीतले सगळे नागरिक एक विनंती अर्ज करायलो जो विषय त्याच्यात लिहिलेला आहे तो आम्ही इथं आता वाचून दाखवत आहे. आम्ही कलमेश्वर गल्लीतील समस्त नागरिक आपणास विनंती अर्ज करत आहोत की आमच्या गल्लीतील सुधा क्लिनिकमध्ये डॉक्टर सुहास पाटील हे रुग्णांना अतिशय चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत असून रात्री अपरात्री देखील रुग्णांना सेवा देत आहेत. म्हणून आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नये व कृपया दवाखाना चालू ठेवण्यास परवानगी द्यावी व कोणत्याही प्रकारची हरकत आणू नये ही विनंती असा विषय याच्यामध्ये आहे. तसेच ही बाब समजताच व अनेक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे हे समजताच श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी डॉक्टर सुहास पाटील यांचा सत्कार केला आहे. आम्ही यांना जेव्हा सरांना समजलं की आम्हाला त्रास होत आहे आणि आमच्या कार्यात अडथळा त्यांनी स्वतःहून वेळ काढून जे लोकांच्या समाजासाठी आम्ही जे करत आहे त्या कार्यात स्वतः येऊन आणि तुम्हाला काय होत असलेला त्रास इव्हन मला जो जागेचा अडथळा येत आहे ते सुद्धा त्यांनी मोफत देतो म्हणून जो आपला मोठेपणा दाखवलेला आहे असेच लोक हे आमच्या समाजाला पुढे करू शकतात. आणि कोरोनासारख्या जर आजारापासून आमचे बेळगाव किंवा सगळा भाग जर मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाच्या मनात अशीच इच्छा पाहिजे की आपला दुश्मन का असेना पण त्याचं चांगलं व्हावं आणि सगळ्यांचं कमी होऊन जे माझ्याकडनं होईल ते मी प्रयत्न करायला तयार आहे. मी माझा जीव धोक्यात घालून मी माझ्या बेळगावातील किंवा बाहेरून येणाऱ्या सगळ्या लोकांना मी होईल तेवढं शक्य तेवढं त्यांचे आजार कोरोना कमी करण्याचा प्रयत्न करीन. आणि यामध्ये अजूनपर्यंत मी 40-50 रुग्णांना एक पण फेल न होता पूर्णपणे त्यांना चांगला ऑक्सिजन लेवल येऊन इवन 70-80 मी ॲडमिट नसताना त्यांना आराम केलेला आहे. ते फक्त आज शक्य आहे की आमच्या गल्लीतील मंडळ आणि सरांच्या रमाकांत सरांच्या सारख्या महान व्यक्तींच्या सपोर्टमुळे आणि आशीर्वाद असेल तर अजून पण आम्ही चांगलं कार्य करेन. आणि तुमचा आशीर्वाद सपोर्ट असाच राहावा. आणि त्यांनी आज आम्हाला भेट देऊन आमचं प्रोत्साहन दिल्यामुळे आमच्या कार्यात आम्हाला आणि जरा थोडी उत्तेजना एक स्पिरिट एक हे मिळेल की त्यामुळे आम्हाला आमचा काम आणखी आत्मविश्वासाने करण्याची त्यांच्यामुळे आज आम्हाला शक्ती मिळालेली आहे. ह्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि आमच्या कलमेश्वर युवक मंडळातर्फे सुद्धा रमाकांत सरांचा खरोखर मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. त्याबद्दल त्यांना मी दोघं हात जोडून धन्यवाद करत आहे. आता या कोरोना महामारी काळात अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लूटमार सुरू आहे त्यामुळे जे डॉक्टर्स प्रामाणिक आपली सेवा बजावत आहेत त्यांना प्रशासनाने पाठिंबा देणे गरजेचे आहे. श्रद्धा पवार, KNNZ News, बेळगाव.